नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.3 दुसरा प्रश्न सोडवणार आहोत. लेंथ ऑफ दी टू पॅरलल साइड्स ऑफ अ ट्रॅपेझियम आर 8.5 सेंटीमीटर अँड 11.5 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली अँड इट्स हाईट इज 4.2 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. आपल्याला दोन पॅरलल साइड्सची लेंथ दिलेली आहे ट्रॅपेझियममध्ये आणि हाईट पण दिलेली आहे. त्यावरून आपल्याला फक्त फॉर्म्युला टाकून एरिया काढायचा आहे. सोडवूया प्रश्न ॲज इट इज, आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे आन्सर. या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेली माहिती गिवन डाटा लिहावा लागेल. गिवन डाटा इन ट्रॅपेझियम, इन ट्रॅपेझियम टू पॅरलल साइड्स लेंथ्स आर 8.5 सेंटीमीटर अँड 11.5 सेंटीमीटर अँड हाईट अँड इट्स हाईट, म्हणजे ट्रॅपेज दोन त्या पॅरलल साइड्समधली लेंथ इट्स हाईट इज 4.2 सेंटीमीटर. तर आपल्याला एरिया काढायचा आहे. वी नो एरिया फॉर्मुला, एरिया ऑफ ट्रॅपेझियम, ट्रॅपेझियम इक्वल टू हाफ इनटू सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स आणि पुन्हा इनटू हाईट आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. हाफ सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स. पॅरलल साइड्स लेंथ काय दिली आपल्याला, एक दिली 8.5 सेंटीमीटर आणि दुसरी दिलेली आहे 11.5 सेंटीमीटर. इनटू हाईट, हाईट दिलेली 4.2 सेंटीमीटर. ही ॲडिशन घेऊ आपण, 8.5 आणि 11.5 म्हणजे 11.5 आणि 8.5 म्हणजे 20 होतील. इनटू 4.2 बे 20 म्हणजे 10 इनटू 4.2 राहील. 10 ने याला मल्टिप्लाय केलं तर 420 होईल आणि पॉईंट एक अंकानंतर म्हणजे इथं पॉईंट येईल, म्हणजे आन्सर येईल आपलं 42. युनिट आपलं सेंटीमीटर दिलेलं आहे. हा एरिया काढला आहे आपण, एरिया काढल्यामुळं स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं आपलं आन्सर. हेन्स एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज 42 स्क्वेअर सेंटीमीटर. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.